जत तालुक्यामध्ये लवकरच MIDC ची स्थापना केली जाईल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. 100 हेक्टर जागेमध्ये MIDC उभी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, तसंच पाण्याबरोबरच रोजगाराबाबत निर्णय घेतले जातील असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये जाण्याची मागणी केल्यानं आता सरकारकडून हालचालींना वेग आलाय. दरम्यान महाराष्ट्रातील जनता ही फार संयमी आहे, तसंच या सीमावादाच्या मुद्द्यावर दोन्ही मुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा करतील असं आमचे मंत्रीही चर्चा करतील, तसंच कुठेही राज्यामध्ये वादळ होणार नाही अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्यांची राहणार असल्याचं उदय सामंत म्हणाले. उदय सामंत हे सध्या सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. दोन जमिनी या ठिकाणी आहेत, एक 24 हेक्टर जमीन आणि एक 51 हेक्टर जमीन जी गायरान आहे, तर त्याच्यावर उद्योगनगरी उभारावी किंवा प्रकल्प उभारावेत, MIDC करावी अशा पद्धतीची इथल्या जनतेची मागणी आहे. त्याचा विचार मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलून नक्की करेन. वेळ पडल्यास पुन्हा इथं मला यावं लागलं, 15-20 दिवसांनी आचारसंहिता संपल्यानंतर मी पुन्हा येईन. परंतु इथल्या जनतेच्या ज्या काही मागण्या आहेत यासाठी शिंदे फडणवीस सरकार हे सकारात्मक आहे. वारंवार जरी इथं यावं लागलं इथल्या लोकांच्या विकासासाठी, इथल्या लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, तरी मी स्वतः इथे यायला तयार आहे. भविष्यामध्ये मुख्यमंत्री महोदय देखील या संपूर्ण परिसराला भेट देतील. परंतु इथल्या कुठच्याही शेतकऱ्यांवर, इथल्या कुठच्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता महाराष्ट्राचं सरकार घेईल.